फिरलेली. मी ते बाबींना ते सांगत होते भिंगार म्हणत होती नवरात्र सगळीकडे भिंगारला माझं येणं जाणं असत. नमस्कार. आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रभरच निवडणुकीची धमाकूळ या ठिकाणी चालू आहे. पण नगरमध्ये महायुतीचे उमेदवार माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांना भेटली आहे. ते उमेदवारी भेटल्यानंतर प्रचाराचा एक प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे प्रचार चालू झालेला आहे. प्रचारात फिरत असताना ह्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये विकासाला प्राधान्य दिलं जातं आणि त्या विकासाच्या जोरावरच नगरमध्ये फिरत असताना समस्त नागरिकांना मी ज्यावेळेस वैयक्तिक भेटीगाठी घेते त्यावेळेस समस्त नागरिकांचा खूप छान प्रतिसाद येतो की ताई तुम्ही फिरू नका, आपण सगळेच जण प्रचार करत आहोत, तुम्ही फिरायची गरज नाही, खूप छान वाटतं. आणि ते सांगतात की आम्हाला विकास म्हणाव सांगावं नाही लागत, डोळ्यांनी दिसतोच. आज अहिल्यानगरमध्ये विविध ठिकाणी संग्राम भाईंची विविध कामं लोकांना दिसतात, काही ठिकाणी झालेले पण आहेत. नगर कुठेतरी सुधारत आहे अशी लोकांना आशा नसून प्रत्यक्षात दिसत आहे. त्यामुळे खूप युवा पिढी म्हणा, तसंच ज्येष्ठ म्हणा, तसंच महिला वर्ग खूप मला असं वाटतं आनंदाने ते स्वतः सहभाग होतात. आणि ते सहभाग झाल्यानंतर खूप छान वाटतं की आपण कुठेतरी विकासाला प्राधान्य देताना सर्वजण नगरमध्ये निवडणूक ही प्रक्रिया असते पण माननीय संग्राम भैया हे 5 वर्ष आपल्या जनतेच्या सेवेत असतात त्यामुळं निवडणूक विशेष असे काही आम्हाला जाणवत नाही. संग्राम भैयाचा